नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी सहाय्यक प्राध्यापक भुसारे मधुचंद्र लक्ष्मण, कलाशास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव. विद्यार्थी मित्र हो, आपण आज प्रथम वर्ष कला विषय मराठी द्वितीय सत्रासाठी नेमलेली वेदा आधी तू होतास ही बाबूराव बागुल यांची कविता आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आपण प्रत्यक्ष बघूया वेदा आधी तू होतास ही बाबूराव बागुल यांची कविता. विद्यार्थी मित्र हो, आपण बघतो की या मानवी जीवनामध्ये आपण अनेक गोष्टी त्या ठिकाणी पाहत असतो. पूर्व परंपरेपासून चालत आलेल्या अनेक गोष्टी ऐकलेल्या असतील, पाहिलेल्या असतील, अनुभवलेल्या असतील, इतरांकडून त्या जाणून घेतल्या असतील. परंतु या आपल्या कवितेमध्ये बाबूराव बागुल यांनी जे सत्य आहे विश्वनिर्मितीचं, हे सत्य त्यांनी या कवितेमध्ये अतिशय निर्भीड पद्धतीने आपल्याजवळ व्यक्त केलेलं आहे. ते या कवितेमध्ये म्हणतात की वेदा आधी तू होतास, वेदाच्या परमेश्वरा आधी तू होतास, पंचमहाभूतांचे पाहून विराट विक्राळ रूप तू व्यथित व्याकुळ होत होतास, आणि हात उभारून तू याचना करीत होतास, त्या याचना म्हणजे ऋचा. विद्यार्थी मित्र हो, बघा ते म्हणतात की वेदा आधी तू होतास, वेदाच्या परमेश्वरा आधी तू होतास. आता कोण होतास? तू म्हणजे कोण? माणूस. या माणसाला उद्देशून त्या ठिकाणी कवी म्हणतात की वेद जेव्हा निर्माण झालेले नव्हते त्याच्या अगोदर कोण होता? तर माणूस होता. आणि वेदाच्या परमेश्वरा आधी तू होतास, आपण पाहतो की वेद हे वेदांची निर्मिती ईश्वराने केलेली आहे. परंतु कवी म्हणतो की वेदाच्या परमेश्वराच्या अगोदर सुद्धा माणूस हा जन्माला आलेला होता. त्या माणसाने या सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. पंचभूतांचे, पंचमहाभूतांचे पाहून विराट विक्राळ रूप तू व्यथित व्याकुळ होत होतास. ज्या वेळेला माणसाजवळ स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोणत्याही पद्धतीची साधनं नव्हती, तो जंगल दऱ्या खोऱ्यांमध्ये हिंडायचा, राहायचा, फिरायचा, तिथे जे मिळेल तो खायचा. आणि अशा वेळेला जेव्हा ऋतूचक्र बदलायचं त्यावेळेला या निसर्गाचं जे विराट विक्राळ रूप तो बघायचा, त्यावेळेला तो व्यथित आणून व्याकुळ व्हायचा. आणि तो व्यथित व्याकुळ झाल्यानंतर हात उभारून तू याचना करीत होतास, त्या याचना म्हणजे ऋचा. ज्या वेळेला तो माणूस संकटं आपल्यावर कोसळतात, वादळ येतं, पाऊस येतो, वारा येतो, त्यानंतर प्रचंड ऊन पडतं, आणि असं तो जेव्हा बघायचा त्या निसर्गाचं हे चक्र, त्यावेळेला तो आपलं रक्षण व्हावं म्हणून तो हात उभारून कुणाची तरी याचना करायचा. आणि त्या याचना म्हणजेच ऋचा आहे असं तो कवी त्या ठिकाणी म्हणतो. पुढं म्हणतात की सर्व ईश्वरांचे जन्म उत्सव तूच साजरे केलेस, सर्व प्रेषितांचे बारसेही तूच साजरे केलेस आनंदाने. कवी म्हणतात की इथं ईश्वरांचे जन्म उत्सव हे कोणत्याही इतर घटकाने तयार केले नाहीत किंवा साजरे केले नाहीत, तर ते प्रत्यक्ष माणसाने साजरे केलेले आहेत. सर्व प्रेषितांचे बारसे तूच साजरे केलेस. इथं ईश्वरांचा जन्म उत्सव असेल, कोणत्याही पद्धतीचा बारसा असेल, कोणत्याही पद्धतीचा कार्यक्रम असेल, ही सगळी साजरे करण्याची प्रथा माणसाने निर्माण केलेली आहेत असं तो कवी त्या ठिकाणी म्हणतो. पुढे ते म्हणतात की हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य सूर्य झाला, तूच चंद्राला चंद्र म्हटले आणि चंद्र चंद्र झाला, अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस आणि प्रत्येकाने मान्य केले. हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य झाला. कवी म्हणतो की माणसाने ही जी नावं दिलेली आहेत, आपल्या डोळ्यांना दिसणारे अनेक घटक आहेत, या घटकांना माणसानेच नावं दिलेली आहेत. या सगळ्या विश्वातील घटकांचं नामकरण करण्याचं काम दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने, कोणत्याही घटकाने केलेलं नाही किंवा ईश्वराने केलेलं नाही, तर प्रत्यक्ष माणसाने केलेलं आहे असं कवी त्या ठिकाणी म्हणतात. ते म्हणतात की हे माणसा, तू सूर्याला सूर्य म्हटलेस. सूर्याला सूर्य म्हणायचं हे कोणी ठरवलं? माणसाने ठरवलं. चंद्राला चंद्र म्हटला तू म्हणून, चंद्र म्हणून आपण चंद्राला ओळखतो, आणि चंद्राचा चंद्र झाला म्हणजेच
विश्वामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या त्या गोष्टीचं नाव ठेवण्याचं, नामकरण करण्याचं काम स्वतः माणसाने केलेलं आहे, इतर कोणत्याही घटकाने केलेलं नाही, असं त्या ठिकाणी कवी म्हणतो. पुढं म्हणतात की हे प्रतिभावान माणसा तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळे सजीव सुंदर झाली ही मही. ते म्हणतात की माणूस हा इतका प्रतिभावान आहे, त्याने त्याच्या बुद्धीनुसार त्याने पाहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीला त्याने नाव दिलं आणि त्या नावानेच आज आपण सगळ्या पृथ्वी तलावावरल्या प्रत्येक घटकाला नावानेशी ओळखतो. आणि म्हणून माणूस हा प्रतिभावान आहे आणि तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळे सर्व सुंदर झाली ही मही. जर माणूस नसता तर या पृथ्वी तलावावर सगळे जे घटक आहेत त्या घटकांनाही सुंदरता आली नसती. म्हणून माणूस आहे म्हणून या पृथ्वीला सुंदरता प्राप्त झालेली आहे, असं त्या ठिकाणी कवी म्हणतो. पुढे ते म्हणतात की हे माणसा वेदांना आधी तू होतास, ज्या वेदांची निर्मिती ईश्वराने केली असे म्हणतात त्या ईश्वराच्याही आधी तू होतास. यामुळे वेद हे ईश्वराने निर्माण केले नसून ते तूच निर्माण केले आहेस. याचे कारण म्हणजे अग्नी भू जल वायू आकाश या पंचमहाभूतांचे अक्राळ विक्राळ रूप तू बघितले आणि त्यामुळे याचना करू लागला. कवी सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी म्हणतो की माणूस हे माणसा वेद जेव्हा निर्माण झालेले नव्हते त्यावेळी त्या वेदांच्या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी तूच होतास, आणि ज्या वेळेला वेदांची निर्मिती झाली ती ईश्वराने केली असं लोक म्हणतात, परंतु त्या ईश्वराच्या अगोदर सुद्धा पृथ्वी तलावावर तूच होतास. यामुळे वेद हे ईश्वराने निर्माण केलेले नाहीत तर प्रत्यक्ष माणसाने निर्माण केलेले आहेत, असं त्या ठिकाणी ते म्हणतात. आणि पुढे म्हणतात की हे सगळं तूच निर्माण केले आहेस, कारण याचं कारण असं की अग्नी भू जल वायू आकाश या पंचमहाभूतांचे अक्राळ विक्राळ रूप जेव्हा तू बघायचा बघितले त्या त्या वेळेला तू याचना करायचास, आणि ह्या याचना म्हणजेच याच्यातून ज्या निर्माण झालेल्या गोष्टी आहेत तेच म्हणजे वेद किंवा ऋचा होय, असं कवी त्या ठिकाणी म्हणतात. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर किंवा लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सजेशन असल्यास कळवा. धन्यवाद.